आजे राजे पन्हाळ्यावरनं निघाले त्याऐ तारीख होती बारा जुलै सोळाशे साठ आणि विशाळगडला पोहोचले मध्ये काहीही झालं नाही विशाळगडच्या पायथ्याची लढाई झाली थोडीशी काही नाही ते घोडखिंड बिडखिंड वगैरे असला प्रकार काही नाही आहे काहीही नाही आहे कुठेही अस्सल कागद म्हणत नाही शिवभारत म्हणत नाही बांधलांचे सगळे लोक होते बांदलांचा जो देशमुख होता रायाजी वयानं लहान होता आणि सगळा कारभार बाजीप्रभू बघत होता आणि हे सर्व लोक सहाशे लोक बांदलांचे हे पहिल्यांदा विशाळगडावर होते आणि ज्या वेळेला सिद्धीजवार वेळा घालायला येतो असं म्हणताना महाराजांनी पन्हाळ्याच्या बेहबुदीकरता करता म्हणजे मजबूती करता हे सगळे लोक विशाळगडावरनं पन्हाळगडावर बोलवले यांना पन्हाळा ते विशाळा रस्ता माहीत होता विशाळगड ते पन्हाळगड रस्ता माहीत होता यांना तिथला सगळा भूगोल पाठ होता बाजीप्रभू आणि सगळ्यांना त्यामुळं सहाशे बांदलांचे लोक हे महाराजांना घेऊन एकवीस तासात चौसष्ट किलोमीटरचं ता अंतर करून पिशाळगडला पोचले अंतर दिलेली आहेत योजनात दिलेली आहेत प्रहरात दिले आहेत सात प्रहरात शिवाजीराजे पोचले म्हणून दिले एक प्रहर म्हणजे तीन तास एकवीस तासात महाराज पोचले तिथे पण सिद्धी मसूद आला मसूद म्हणजे जोहरचा जावाई आता जावायांनी काहीतरी पराक्रम करून दाखवा म्हणून जोहरनी त्याला पाठवून दिला हा विशाळगडला वेढा घालायचा प्रयत्नाला लागला आता म्हणाले पन्हाळ्याहून आपण विशाळगडला आलो आहे आता हिथं कुठं सापडायचं मग शिवाजी राजांची परवानगी घेऊन बाजीप्रभू वरनं उतरला खाली विशाळगडावरनं खाली उतरला आणि विशाळगडच्या पायथ्याशी लढाई झाली त्याच्यात सिद्धी मस्कचा पराभव झाला आणि त्याच्यात बाजीप्रभू त्या लढाईत पडला तिथं खिंड आहे बारकी अगदी छोटीशी खिंड आहे विशाळगड आणि कॅपास बाजीप्रभूचा काही पराक्रम कमी होत नाही बाजीप्रभू विलक्षण पराक्रमी होता पराक्रम गाजवला त्यांनी तिथं मसूदचा पराभव केला पण बाजी बिचारा पडला त्याच्यात